प्यार इश्क मोहब्बत ये लफ्ज भी सरल शब्द जैसे सरल नहीं। प्यार इश्क मोहब्बत ये लफ्ज भी सरल शब्द जैसे सरल नहीं, तो इनके रास्ते और मंजिलें क्या खाक सरल होंगी। मला अजिबात आठवत नहीं पहली कविता मी कधी लिहिली, पण मी एका माझ्या चल सांगू टाकूया बॉयफ्रेंडला 11वीत असताना एक प्रेमपत्र लिहिलेलं, जे काही पत्र नव्हतं ती कविताच होती। तर मी त्याला प्रॉपर एवढ्या मोठ्या काय म्हणत आर्चिव्स मधून मी काहीतरी घेतलेलं रिकाम, आणि त्याच्यात मी भरपूर लाल पेनानं ती कविता लिहिलेली आणि त्याला ते दिलेलं, तर ते मला आठवत आहे। माझा भाऊ मला म्हणाला की कधी लिहिलेस तू कविता, हा तर त्यालाही माहिती नव्हतं। तर हे ऍक्च्युली माझ्या पुरतच होतं ऑलवेज। मला जे वाटलं ते लिहायची मला सवय होती, आवडलेलं न आवडलेलं सगळं, आणि मग हळूहळू मी कविता पण करायला लागले। पण ते कधी मी इतरांशी फार बोलले नाही किंवा कधी सांगितलं नाही फारसं, त्यामुळे लोकांना फार माहिती नव्हतं, घरातल्यांनाही माहिती नव्हतं, तर घरातल्यांची रिएक्शन आईला अशीच होती। सगळ्यात सोपी ठीक आहे, प्यार इश्क मोहब्बत असं नाव आहे कवितेचं, क्या सारोल म्हणूया हिंदी। प्यार इश्क मोहब्बत ये लफ्ज भी सरल शब्द जैसे सरल नहीं। प्यार इश्क मोहब्बत ये लफ्ज भी सरल शब्द जैसे सरल नहीं, तो इनके रास्ते और मंजिलें क्या खाक सरल होंगी।